मेडिकल परवाना एकाचा, औषध विकणारा दुसराच. कोरोना काळात औषध विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलाय. याच काळात मेडिकल परवाना एकाचा आणि औषध विकणारा दुसराच त्या ठिकाणी दिसून येत आहे. औषध विभागाने दिलेल्या नियमाचे पालन होत नसल्याने लातूर शहरासह ग्रामीण भागातील 53 दुकान मालकांवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यापैकी 46 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर 7 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त रुद्रमणी पोंगळे यांनी दिली आहे. आमच्या प्रशासनाकडनं आमचे औषध व्यावसायिकांचे जे मेडिकल दुकानदारांचे नियमित तपासण्या सुरू आहेत. व याच्या तपासण्याअंतर्गत आम्ही जवळपास 46 दुकानदारांचे परवाने आम्ही निलंबित केलेले आहेत व 7 दुकानाचे परवाने आम्ही रद्द केलेले आहेत. अशाच प्रकारची कारवाई आमची सुरू राहणार आहे, जेणेकरून जनतेला चांगल्या दर्जाची औषधे प्राप्त होतील याची आम्ही काळजी घेत आहोत. याच्यामध्ये असं आढळलेलं आहे की काही दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसणे, काही दुकानांमध्ये नियमित खरेदी बंद देणे, खरेदी बुलावा तपासणीच्या वेळेस न दाखवणे, स्वच्छता नसणे, अशा बऱ्याच मुद्दे आम्ही त्या तपासणीमध्ये आम्हाला निलंबन आढळलेले आहेत. आणि जे आम्हाला गंभीर वाटले अशा दुकानांनी निलंबनाची आम्ही रद्दीची कारवाई केलेली आहे. जनतेला आम्ही आवाहन करतो की तुम्ही औषधी व्यवसायाकडनं औषधी खरेदी केल्यानंतर विक्री बिलाची मागणी तुम्ही करा. तुम्ही जाऊन तुम्ही औषधाची मागणी नका करू, प्रिस्क्रिप्शनवर औषधी घ्या व बिलासाठी आग्रह धरा. अशी आमची जनतेला विनंती आहे, ते आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, लातूर.